विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निश्चयक ही संकल्पना समजून घेणार आहोत. इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा त्याला, डिटर्मिनंट. फर्स्ट लेटर काय आहे बघा, कॅपिटल डी. स्क्रीनवर बघा, तुम्हाला उभ्या दोन रेषा दिसतायत आणि त्याच्यामध्ये चार घटक दिसतायत बघा, ए बी सी डी. अरेंजमेंट कशी केली आहे बघा, दोन उभ्या रेषांमध्ये हे चार घटक आहेत. अक्षर इंग्रजी अक्षर किंवा नंबर्स असतात, तर इथे इंग्रजी अक्षर लिहिलेत ए बी सी डी. आता निश्चयकाची व्याख्या जर आपण करायला गेलो तर आपल्याला हायर स्टडी मधल्या काही कन्सेप्ट शिकाव्या लागतील. सध्या आपण इयत्ता 10वीसाठी ही अरेंजमेंट फक्त लक्षात ठेवणार आहोत निश्चयक म्हणजे. ओके, त्याच्यामध्ये आडव्या ओळी, या निश्चयकामध्ये आडव्या ओळी कुठल्या आहेत बघा, ए बी पहिली ओळ, दुसरी ओळ सी डी. म्हणजे पहिल्या ओळीत कुठले घटक आहेत, ए बी, आणि दुसऱ्या ओळीत सी डी. म्हणजे आडव्या ओळी कुठल्या आहेत लिहूया आपण, ए बी आणि दुसरी आडवी ओळ सी डी. त्याच्यानंतर उभे स्तंभ, उभे आहेत त्याला काय म्हणायचं, स्तंभ. उभे स्तंभ कुठले आहेत, पहिला स्तंभ कुठला आहे, ए सी, आणि दुसरा बी डी. पहिल्या स्तंभात ए आणि सी हे घटक आहेत, दुसऱ्या स्तंभात बी आणि डी. आपण लिहूया पहिला स्तंभ ए सी आणि दुसरा स्तंभ बी डी. समजले? एकूण घटक किती आहेत बघा, ए बी सी डी, एकूण घटक किती आहेत, चार. प्रत्येक ओळीतील घटक, पहिली ओळ किती घटक आहेत, ए बी दोन घटक आहेत, दुसऱ्या ओळीत पण सी अँड डी दोन घटक आहेत. प्रत्येक ओळीतील एलिमेंट्स किती आहेत, घटक दोन आहेत. प्रत्येक स्तंभातील घटक, हा पहिला स्तंभ आहे, किती घटक आहेत, ए आणि सी दोन, दुसऱ्या स्तंभात बी अँड डी दोन घटक आहेत. प्रत्येक स्तंभातील घटक किती आहेत, दोन आहेत. त्या निश्चयकामध्ये ओळी किती आहेत बघा, ही पहिली ओळ दुसरी ओळ, म्हणजे ओळी किती आहेत, दोन. स्तंभ किती आहेत बघा, पहिला स्तंभ दुसरा स्तंभ, स्तंभ किती आहेत, दोन. हा जो निश्चयक आहे तो चार घटकांचा निश्चयक आहे, दोन ओळींचा दोन स्तंभांचा निश्चयक आहे. हायर स्टडी मध्ये तुम्हाला अजून पण नऊ घटकांचा, म्हणजे तीन ओळींचा तीन स्तंभांचा पण डिटर्मिनंट निश्चयक शिकायला मिळेल. सध्या आपल्याकडे आपल्या इयत्ता 10वीला फक्त आपल्याला हा चार घटकांचा निश्चयक शिकायचा आहे. आपल्याला ओळी किती आहेत, दोन, स्तंभ किती आहेत, दोन. तर ह्या निश्चयकाची कोटी, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट किती आहे, ओळी दोन आहेत, स्तंभ दोन आहेत, म्हणजे हा 2/2 डिटर्मिनंट आहे, 2/2 निश्चयक आहे. म्हणून याची कोटी किती, दोन. समजलंय? आता ह्या निश्चयकाची किंमत काढायची, निश्चयकाची किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे बघा, कशी काढायची आहे. एका किमतीसाठी हा निश्चयक मांडलेला असतो, कशी काढायची आहे बघा ती किंमत, बरोबर ए गुणिले डी. बघा इथून सुरुवात केली डावीकडनं, ए पहिल्या ओळीतला पहिल्या स्तंभातला हा पहिला एलिमेंट पहिला घटक, आणि इथला डी, सरळ तिरकस आपण ए आणि डी चा गुणाकार करणार आहोत. ए गुणिले डी, ठीक आहे, त्याला कंस घालूया आपण, हा गुणाकार वजा. पुन्हा आता बी गुणिले सी, इथला बी आणि हा सी यांचा गुणाकार, बी गुणिले सी, हा फॉर्मॅट मिळतो बघा. म्हणजे ह्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, ए आणि डी चा गुणाकार वजा बी आणि सी चा गुणाकार. समजलंय सगळ्यांना? म्हणजे लक्षात ठेवायचं आहे बघा, उलट करायचं नाही, इथून डावीकडनं सुरुवात करायची, म्हणजे ए आणि डीचा गुणाकार आणि त्याच्यानंतर बी आणि सीचा गुणाकार, ए गुणिले डी वजा बी गुणिले सी. समजलंय? आता हे परीक्षेला हे असं दाखवायचं नाही आपल्याला, तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी पेन्सिलने दाखवलं. म्हणजेच आपल्याला निश्चयकाची किंमत काढण्यासाठी ते सूत्र काय मिळते बघा, कशी काढायची किंमत, गुणिले चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल, म्हणजे ए इंटू डी कसं लिहिणार, ए डी वजा बी सी. समजलंय सगळ्यांना? तर निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डी
ईएफजी वगैरह अशी इंग्रजी कैपिटल अक्षरे वापरतात। ऍक्च्युअली समीकरण सोडवण्यासाठी आपण डिटरमिनंटचा डी वापरतो, जसं वापरला जातो डी, पण ए बी सी निश्चयक असतील तर इतर इंग्रजी कैपिटल अक्षर पण वापरले जातात। तर आपण दोन उदाहरणं बघूया। बघा उदाहरण, हा जो डिटर्मिनंट आहे निश्चयक 3 4 ऋण 2 7 हा कुठल्या अक्षरात दाखवलाय? कॅपिटल ए। कॅपिटल ए बरोबर निश्चयक 3 4 ऋण 2 7। आणि हा दुसरा डिटर्मिनंट निश्चयक आहे, बघा याचे एलिमेंट्स काय आहेत, 7 2 8 दुसऱ्या ओळीत 2 10 हा कुठल्या अक्षरात दाखवलाय? कॅपिटल एन ने, म्हणजे कॅपिटल लेटर्सने हे डिटर्मिनंट डिनोट केले जातात। सराव संच 1.3 मधील पहिला प्रश्न, खालील कृती पूर्ण करा। इथे एक निश्चयक दिलेला आहे, घटक कुठले आहेत बघा 3 2 4 5 बरोबर 3 गुणिले रिकाम्या जागा, म्हणजे चौकट दिलेली आहे, वजा चौकट गुणिले 4 बरोबर चौकट वजा 8 आणि खाली एक चौकट भरायची। आता कृतीचा प्रश्न आहे, कृती आपल्याला पूर्ण करायची म्हणजे चौकटी भरायच्यात आपल्याला। असा जेव्हा प्रश्न येतो प्रश्न पत्रिकेत असतोच, कृतीचा प्रश्न असतोच, त्यावेळी ही जी कृती पूर्ण करायला सांगितली असते म्हणजे जी उत्तराचा जो भाग असतो सगळा तो आहे तसा उत्तर पत्रिकेत लिहायचा आहे। जनरली गणित भाग 2 मध्ये इथे कारण वगैरे लिहिलेली असतात, ती पण फक्त चौकटीचाच भाग लिहायचा नाही, जे आहे तसं उत्तर, उत्तर दिलेलं असेल, कारणं दिलेली असतील, मध्ये स्टेप्स असतील लिहिलेल्या, काही सेंटेन्स असतील, ते आहे तसं उतरून घ्यायचं, जसं आपण उदाहरण सोडवतो तसंच सोडवायचं, फक्त जिथे त्यांच्या रिकाम्या चौकटी आहेत त्या भरून पुन्हा लिहायच्यात, ठीक आहे? तेवढ्या चौकटी लिहून टाकायच्या नाहीत, मार्क्स मिळत नाहीत, आहे तसं आपल्याला लिहायचं आहे आणि त्या चौकटी भरायच्या। तर बघा उत्तरामध्ये आपण आहे तसा भाग लिहिलेला आहे, आपल्याला ह्या निश्चयकाची किंमत काढायची। निश्चयक काय दिलाय बघा, पहिल्या ओळीमध्ये घटक कुठले आहेत 3 2, दुसऱ्या ओळीमध्ये 4 5। तर कोणाकोणाचा गुणाकार करायचा आहे? प्रथम आपल्याला 3 गुणिले 5 म्हणजे इथे चौकटीमध्ये किती येतील, 3 गुणिले दिलेलंच आहे, मग इथे किती येणार आहेत 5, वजा कोणाचा गुणाकार 2 आणि 4 चा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 4। तर इथे गुणिले 4 अगोदरच लिहिलेले आहे, चौकट आहे, म्हणजे या चौकटीत किती येतील बघा 2 2 गुणिले 4, इथे येणार 2। आता नेहमीप्रमाणे आपला गुणाकार करायचा आहे, 3 गुणिले 5 किती होतात 15, वजा 2 गुणिले 4 4 2 8 त्याने दिलेलंच आहे, आपल्याला लिहायची गरज नाही, ठीक आहे? आता फायनल आन्सर 15 वजा 8 किती 7, शेवटच्या चौकटीत किती लिहिणार आपण 7 लिहिणार, ठीक आहे? सराव संच 1.3 मधील प्रश्न क्रमांक 2, खालील निश्चयकांच्या किमती काढा। 3 निश्चयक दिलेले आहेत, 1 2 3 उदाहरणं दिली आहेत, प्रत्येकाच्या आपल्याला किमती काढायच्या। त्यातला पहिला निश्चयक काय दिलाय बघा, पहिली ओळ 1 7 दुसरी ओळ 2 4 या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची। उत्तर लिहिताना आपल्याला उत्तर पत्रिकेत पुन्हा हा निश्चयक लिहून घ्यायचा आहे। त्या निश्चयकाची किंमत काढायची आपल्याला, पहिल्यांदा कोणाकोणाचा गुणाकार करायचा आपल्याला, डावीकडून सुरुवात 1 आणि 4 चा गुणाकार करायचा आपल्याला। तर ऋण चिन्ह आहे म्हणजे त्याला कंस टाकावा लागणार आहे, 1 गुणिले 4। तर इथे आपला राऊंड ब्रॅकेट गेल्यामुळे आपल्याला इथे स्क्वेअर ब्रॅकेट टाकावं लागणार आहे, वजा नंतर कोणाचा गुणाकार 7 आणि 2 चा गुणाकार, 7 गुणिले 2 याला पण स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे? आता हे ब्रॅकेट्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणून तर 1 आणि 4 चा गुणाकार, 1 धन आणि 1 ऋण आहे, म्हणजे गुणाकार काय येतो ऋण, 4 1 4 म्हणजे उत्तर किती येणार आहे 4 हे मधलं वजा चिन्ह, 7 2 14 म्हणून नेक्स्ट स्टेप काय येणार आहे बघा, 4 वजा 14। आता या दोघांचे चिन्ह सेम आहे बघा, वजा वजा, मग या संख्येची काय होणार आहे बेरीज, 4 आणि 14 किती 18, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे सेम आहे दोघांचं, पण काय येणार आहे वजा चिन्ह, म्हणजे उत्तर काय येणार आहे वजा 18, म्हणजे या निश्चयकाची किंमत किती आली वजा 18, याला आपण बॉक्स करून घेऊया उत्तराला। उत्तराला बॉक्स करून घेतला, आता दुसरा निश्चयक त्याची किंमत काढायची। दुसरा निश्चयक काय दिलाय बघा, फर्स्ट रो पहिली ओळ 5 3, दुसरी ओळ 7 0। आता उत्तरामध्ये आपल्याला पुन्हा हा निश्चयक लिहून घ्यायचा आणि त्याची किंमत काढायची।
आता या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कोणाचा गुणाकार करायचा आहे, डावीकडून बघा, पहिल्या ओळीतला आणि पहिल्या स्तंभातला हा पहिला नंबर, पहिला घटक कुठला आहे, पाच, पाच आणि शून्याचा गुणाकार, म्हणजे आपण पहिल्यांदा लिहिणार पाच गुणिले शून्य, क्लोज ब्रॅकेट टाकूया आपण, वजा, त्याच्यानंतर तीन आणि ऋण सातचा गुणाकार, तीन गुणिले ऋण सात, ह्या दोघांचा गुणाकार याच्यामध्ये लिहिला. आता हे ब्रॅकेट सॉल्व करायचे आहेत, हा गुणाकार करायचा आहे, म्हणून पाच गुणिले शून्य, तर कुठल्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर उत्तर काय येणार आहे, शून्य, हे वजा चिन्ह. तीन गुणिले ऋण सात, एक धन आणि एक ऋण यांचा गुणाकार काय येतो, ऋण येतो. तीन गुणिले सात किती, एकवीस, आणि ऋण चिन्ह, एक धन एक ऋणाचा गुणाकार ऋण येतो, म्हणजेच उत्तर काय येणार आहे, ऋण एकवीस. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप, बरोबर शून्य वजा ऋण एकवीस. आता हे दोन्ही ऋण चिन्ह आहेत बघा, जवळजवळ आलेले, यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे. ऋण गुणिले ऋण काय येतं, उत्तर धन, म्हणजे इथे काय येणार, शून्य अधिक एकवीस, म्हणून निश्चयकाची किंमत शून्य अधिक एकवीस किती मिळते, एकवीस. याला आपण बॉक्स करूया. दुसऱ्या निश्चयकाची किंमत किती आली, एकवीस आली. आता आपल्याला तिसऱ्या निश्चयकाची किंमत काढायची. याची पहिली ओळ काय बघा, पहिल्या ओळीतील घटक सातशे तीन, पाचशे तीन, दुसऱ्या ओळीतील घटक तीनशे दोन, एकशे दोन, याची या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची उत्तर पत्रिकेत, म्हणजे उत्तर लिहिताना आपण पुन्हा हा निश्चयक लिहून घेणार आणि मग त्याची किंमत काढणार आहोत. आता या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला कोणाचा गुणाकार करावा लागणार आहे, सातशे तीन गुणिले एकशे दोन या दोघांचा गुणाकार. बघा डावीकडून सुरुवात करायचं आहे, सातशे तीन गुणिले एकशे दोन, याला कंस टाकायचंय, तर ऋणचिन्ह कोणालाच नाही, त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची गरज नाही, आपला नेहमीचा राऊंड ब्रॅकेट पॅरेंथेसिस टाकला तरी चालेल. वजा कोणाचा गुणाकार येणार आहे, पाचशे तीन आणि तीनशे दोनचा, पाचशे तीन गुणिले तीनशे दोन. ठीक आहे, म्हणून आता सातशे तीन गुणिले एकशे दोन मध्ये गुणाकार आहे, म्हणजे हा गुणाकार कसा करायचा, अंश अंशाचा गुणाकार छेद छेदाछेदांचा गुणाकार, म्हणजे किती येणार आहे, सात एके सात छेद तीन दुने सहा, वजा इथे पण अंश अंशाचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार, पाच गुणिले तीन, पाच त्रिक पंधरा छेद तीन दुने सहा. म्हणून आता इथे छेद समान आहे का, सहा सहा समान नसतं तर आपल्याला तो छेद समान करून घ्यावा लागला असता, पण आता इथे ऑलरेडीच समान आलाय, सहा सहा आलाय, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आपण लिहूया छेद किती आहे, सहा, अंशामध्ये सात वजा पंधरा, छेद समान आहे तो आपण एकदाच लिहिला, म्हणून सात वजा पंधरा. आता धन सात आहेत आणि ऋण पंधरा आहेत, चिन्ह वेगवेगळी आहेत, चिन्ह जेव्हा वेगवेगळे भिन्न असतात त्यावेळी आपण काय करतो, त्या संख्यांची वजाबाकी. पंधरातनं सात गेले किती, आठ, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्या, मोठी संख्या कुठली आहे, सात आणि पंधरामध्ये पंधरा मोठी आहे, त्याचं चिन्ह काय, ऋण आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे, ऋण आठ छेद सहा. म्हणून संक्षिप्त रूप याचं काय येणार बघा, संक्षिप्त रूप ऋण आठ छेद सहा, आठ छेद सहाला संक्षिप्त रूप देऊया, दोनने भागा, किती येतात, बेत्रिक सहा, बेचोक आठ. ओके, आता एक धन आणि एक ऋण, अंशामध्ये ऋण आहे धन, एक धन एक ऋण असेल तर भागाकार किती कसा येतो, ऋण येतो, म्हणजे काय येणार उत्तर, ऋण चार छेद तीन. तर उत्तराला बॉक्स करून घेऊया आपण, म्हणून तिसऱ्या निश्चयकाची किंमत किती आली, या निश्चयकाची किंमत किती आली, मिळाली आपल्याला ऋण चार छेद तीन. समजलंय निश्चयकाची किंमत कशी काढायची, ते थांबूया.